सातारा मार्केट कमिटीची निवडणूक ही उदयनराजेंनी शेतकरी संघटनेचा मुखवटा पुढे करून लढवली होती. त्यांची तालुक्यामध्ये नुसतं सातारा विधानसभा नाही तर सातारा तालुक्यामध्ये सातारा विधानसभा असेल, कोरेगाव आणि कराड या तिन्ही भागांमध्ये उदयनराजेंची काय ताकद राहिलेली आहे हे या निवडणुकीतनं दिसून आलेलं आहे. बाबा याचं कारण नक्की काय आहे? विजयाचं कारण एकच आहे की लोकांचा मतदारांचा विश्वास हा आमच्या सगळ्यांवर आहे. भाऊसाहेब महाराजांच्या विचारावर विश्वास लोकांचा आज पण कायम आहे. आज विकास कामं जी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावोगावी केली त्याला बघून खऱ्या अर्थानं लोकांनी साथ दिली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केट यार्डच्या बाबतीमध्ये जमिनीच्या बाबतीत जे उदयनराजांनी आतापर्यंत कोर्टात जाऊन जमीन मिळवून त्यातनं प्लॉटिंग पाडून वगैरे त्यांचा जो डाव होता तो आम्ही हाणून पाडला, तो यशस्वी होऊन दिला नाही. लोकांना पण चांगलं सुसज्ज असं मार्केट यार्ड पाहिजे. ही जमीन हडप करण्याचं काम मी परत हडप म्हणतोय, जरी उदयनराजांना शब्द लागत असला तरी त्यांनी ठेवून घ्यावा त्यांच्याकडं, पण ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न उदयनराजे करत होते त्याला आम्ही टोकापर्यंत विरोध केला आणि त्यामुळंच हे सगळं त्यांनी घडवलं. किंवा ही निवडणूक लादली, त्यांची ताकद पहिल्या दिवसापासून नव्हती, त्यांच्याबरोबर मतदार पहिल्या दिवसापासून नव्हते, म्हणून स्वतः पुढं न येता शेतकरी संघटनेला पुढं गेलं. अमित कदम त्याच्यामध्ये आणि सहभागी झाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा त्यांनी जाहीर केला. अमित कदमांचं पण काय इथं आहे आणि उदयनराजांचं पण काय, संघटनेचं पण काय हे दिसलं. मी राजू शेट्टींना पण विनंती करीन की अशा पद्धतीनं ह्या तालुक्यातले जे शेतकरी संघटनेचे अर्जुन साळुंके असू दे, राजू शेळके असू दे, हे संघटना उदयनराजेंच्या दावणीला बांधण्याचं काम यांनी केलंय. संघटनेचं काम ह्याच्यामुळं तालुक्यामध्ये बदनाम होतंय आणि राजू शेट्टींनी असल्या तोडपाणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांबद्दल निर्णय घ्यावा आणि चांगली लोकं हे करावीत, म्हणजे कुठेतरी संघटनेवर विश्वास शेतकऱ्यांचा राहील.